नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या ब्रँड डिजिटल या YouTube चॅनल मध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मोहरीच्या तेलाचे औषधी गुणधर्म। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि शेजारील येणारे घंटीचे देखील बटन प्रेस करा। ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी नोटिफिकेशन आपल्याला मिळेल। तर चला मित्रांनो, चालू करूया आजचा आपला व्हिडिओ। मित्रांनो, मोहरी अनेक औषधी गुणधर्म आहेत, शिवाय मोहरी तेलाचे तेल ही गुणकारी आहे। याचे काही फायदे मी आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। सर्वप्रथम म्हणजे तेलाचा वापर केस काळे करण्यासाठी केला जातो। यामध्ये आपल्याला थोडासा कापूर घ्यायचा आहे, तो सर्वांच्याच घरी सहजरित्या उपलब्ध होतो। तो कापूर या मोहरी तेलामध्ये टाकायचा आहे आणि जे मिश्रण बनवायचे आहे ते मिश्रण बनलेले आपल्या केसांना लावायचे आहे, त्यामुळे केस पांढरे होणार नाहीत आणि घनदाट राहतील। त्याचबरोबर दुसरा उपयोग म्हणजे याचा उपयोग पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी होतो। रोजच्या जेवणामध्ये आपण मोहरीचे एक चमचाभर वापर केला फोडणीत तर आपल्या पचनक्रिया चांगली होऊन पोटाच्या आजारापासून सुटका मिळते। त्याचबरोबर काही जणांना ऍसिडिटीचा खूप त्रास असतो, त्यांनाही रोजच्या जेवणामध्ये मोहरीचा त्यांनी वापर केला खाण्यामध्ये तर त्यांना ऍसिडिटीपासून सुटकारा मिळेल। त्याचबरोबर पुढचा गुणधर्म म्हणजे काही जणांना जास्त प्रमाणात पान खाण्याची सवय असते, ते जास्त प्रमाणात पान खाल्ल्याने काही कालांतराने दातांवर लालसर असा रंग येतो। यासाठी थोडेसे मीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि ते मीठ या मोहरी तेलामध्ये टाकायचे आणि ते जे मिश्रण बनलेले आहे ते दाताला लावायचे, त्यामुळे दात स्वच्छ होण्यास मदत होते। आणि हे मोहरीचे तेल कोठेही उपलब्ध होते, कोणत्याही मेडिकलमध्ये जर तुम्ही गेला तर हे मोहरीचे तेल उपलब्ध होते। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा फक्त ब्रँड डिजिटल यूट्यूब चॅनल। धन्यवाद।